पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवून आमदार झालेले आदित्य ठाकरे थेट कॅबिनेट मंत्री झाले. पर्यावरण आणि शिक्षण खातं त्यांना मिळण्याची चर्चा आता सुरू झाली आहे. मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आदित्य ठाकरेंनी थेट कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. प्रिन्स सूट परिधान करून आदित्य ठाकरेंनी शपथ घेतली. युवा सेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी 9 वर्षांपूर्वी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक जिंकून त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 2014 विधानसभा आणि 2017 पालिका निवडणुकीच्या प्रचारात आदित्य ठाकरे आघाडीवर होते. मात्र 2019 विधानसभा निवडणुकीआधी आदित्य जोरकसपणे मैदानात उतरले. आदित्य संवाद आणि जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून त्यांनी राज्याच्या विविध भागांचा दौरा केला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना सत्तेत आली. शेवटी हीच ती वेळ साधत आदित्य ठाकरेंनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. मी आधी पण सांगितलेलं की आमदार जरी वरळीतून जिंकलो असेल तरी महाराष्ट्राचा आमदार आहे. तसंच मंत्रीपद जरी मला कुठच्याही खात्याचे मुख्यमंत्री साहेब देतील तरी मी प्रत्येक विषयाला सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि जे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर काम करण्याचा प्रयत्न करणारच. आणि जसं जसं मला कॅबिनेट सांगत जाईल, मुख्यमंत्री साहेब आहेत, उपमुख्यमंत्री साहेब आहेत हे सांगत जातील आणि जी जनता सांगत जाईल तसं काम करेन. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात बड्या नेत्यांची मुलं असल्यानं घराणेशाहीचा आरोप होऊ लागलाय. आता या आरोपांना नवे मंत्री त्यांच्या कामातून कसं उत्तर देतात हे बघावं लागणार आहे. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.